बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर। वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे गस्तीवरील वाहन 1.5 तास चिखलात। एरवी कुठल्याही परिस्थितीत रात्री अपरात्री डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या पोलिसांचं गस्ती वाहन आज येथील स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे तब्बल 1.5 तास विजयनगर येथे चिखलत अडकून पडलं होतं। MIDC वाळूज पोलीस ठाणे DB पथकाचे पोलीस कर्मचारी कयूम पठाण, प्रकाश गायकवाड आदी वाळूज येथील विजयनगर येथे तपास करण्यास गेले असता त्यांचं वाहन हे चिखलमय रस्त्यात फसल्याने त्यांना 1.5 तास कसरत करावी लागली। यावेळी येथील स्थानिक नागरिक व भाकपचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल त्रिभुवन, योगेश वाहुळ, गणेश उदावंत, खुशाल भुजंग, जावेद शेख, रतन आंबिलवादे यांनी वाहनाला धक्का देत बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु वाहन बाहेर निघत नसल्याचे बघून शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरला बोलावून अडकलेल्या गस्तीवरील वाहनास बाहेर काढलं। दुर्दैवाने त्यांना गस्त न घालताच आलेल्या वाटेने परत जावं लागलं। विजयनगर येथील नागरिक गेल्या 20 वर्षापासून ही मरण यात्रा भोगत असून ही आता सहन करण्याच्या पलीकडे गेले असं यावेळी येथील नागरिक गस्तीवरील असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सांगत होते। मागील वर्षी येथील एका झोपडीत आग लागलेली असताना केवळ पक्क्या रोड अभावी येथे अग्निशमन व पोलीस प्रशासन 1 किलोमीटर गुडघाभर चिखलात घटनास्थळी आले होते। केवळ रोड अभावी विलंब झाल्याने येथील नागरिकांनी हातात येईल त्या वस्तूने आग विझवून त्या महिलेचे प्राण वाचवले होते। आज वाळूज येथील विजयनगरमध्ये गस्तीसाठी असलेले वाहन या ठिकाणी पोलिसांचे गस्तीसाठी असलेले वाहन या ठिकाणी फसले होते। सुरुवातीला पोलीस असल्याने नागरिकांनी त्यांच्याजवळ येण्याचे टाळले, मदत करण्याचे टाळले, पण येथील शुद्ध नागरिक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल त्रिभुवन, योगेश वाहुळ, तसेच इथलचे 4-5 जण लोक यांनी गस्तीवरील वाहनास धक्का देऊन बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु 1 ते 1.5 तास प्रयत्न करूनही वाहन बाहेर निघाले नाही। शेवटी येथील गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरचा सहारा घेत ट्रॅक्टरवाल्याला फोन करून बोलवून घेतले आणि या ठिकाणी फसलेले वाहन बाहेर काढण्यात आले। गस्तीसाठी आलेले असतानाही त्यांना गस्त न घालताच आलेल्या वाटेने परतावे लागले। येथे वाहन फसण्याची ही काही पहिली वेळ नसून याआधीही बरेच वेळा छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत असतात। इमर्जन्सी असणारे बरेचसे वाहन या ठिकाणी फसलेले असतात, फसत असतात। मागच्या वर्षीची घटना आहे की या ठिकाणी येथील एका झोपडीला आग लागली होती, परंतु केवळ पक्क्या रोडच्या अभावी या ठिकाणी पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाच्या गाडीला येता आले नाही। शेवटी येथील नागरिकांनी येईल हातात येईल त्या वस्तूने घरास लागलेली आग विझवली व झोपडीत राहणाऱ्या महिलेचे व मुलाचे प्राण वाचवले। या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायत भ्रष्ट ग्रामपंचायतला या ठिकाणी एक विनंती म्हणण्यापेक्षा एक इशारा आम्ही या ठिकाणी करत आहोत की या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर रोड करावा, नागरी सुविधा पुरवाव्या, अन्यथा आम्ही लवकरच आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून आपल्या कार्यालयावरती लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।